नमस्कार मित्रहो, कसे आहात सर्व? मजेत ना? ठीक ना? मस्त ना? आजच्या भागात मी प्रसाद दशरथ मोडक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आत्मसाद इन नटशेल। आजच्या भागात आपण प्रसिद्ध लेखक साहित्यकार व्यंकटेश माडगूळकर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला। व्यंकटेश दिगंबर माडगूळकर म्हणजेच मराठीतील एक श्रेष्ठ साहित्यकार। ग दि माडगूळकर या आपल्या थोरल्या बंधूच्या पावलावर पाऊल ठेवून ते मराठी साहित्याच्या दरबारात आले आणि तिथे त्यांनी आपल्या प्रतिमेचा स्वतंत्र ठसा उमटवला। अनेक कलांमध्ये गती असणारे आणि त्या त्या कलाक्षेत्रात गुणवत्तापूर्व निर्मिती करणारे साहित्यिक म्हणून हे परिचित आहेत। व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म 6 जुलै 1927 रोजी झाला। त्यांना 5 भाऊ आणि 2 बहिणी होत्या। ग दि माडगूळकर हे त्यांचे सर्वात मोठे बंधू। सातारा जिल्ह्यातील माणदेशातील माडगूळ हे त्यांचे गाव। हा सर्व भाग कमी पावसाचा, वैरान, उजाड, दुष्काळ नेहमीच, घरात गरिबी, त्यामुळे त्यांच्या शालेय शिक्षणाची आबाळ झाली। माडगूळ, आटपाटी, विभूतवाडी अशा लहान लहान गावात त्यांचे शिक्षण जेमतेम 7वीपर्यंत झाले। पण पुढे मात्र त्यांनी स्वकष्टाने मराठी आणि इंग्रजी साहित्याचा खूप मोठा व्यासंग केला आणि औपचारिक शिक्षण जरी फारसे झाले नाही तरी जगाच्या शाळेत त्यांना खूप शिकायला मिळाले। माडगूळकरांनी आपल्या वडिलांची कथा रंगवून सांगण्याची शैली आणि आईची चित्रकला हे गुण उचलले। लहानपणी वैदू, रामोशी, धनगर, न्हावी, तेली अशा विविध व्यवसायाच्या सर्व तऱ्हेच्या समवयस्कर मित्रांची संगत त्यांना मिळाली। गावाच्या परिसरात असताना सुतार, लोहार, चांभार, न्हावी, रामोशी इत्यादी सर्व लोकांचे जगणे त्यांनी प्रत्यक्षात पाहिले, त्यामुळे त्यांच्या साहित्यात या सर्व लोकांच्या श्रद्धा, रूढी, रीतिरिवाज, त्यांचे आर्थिक, सांस्कृतिक संदर्भ व्यक्त झाले। माणसा इतकाच निसर्गही माडगूळकरांच्या साहित्याचा महत्त्वाचा घटक आहे। रानावनात, जंगलात हिंडणे त्यांना विलक्षण प्रिय होते, त्यामुळे प्राणी, पक्षी, झाडे, पाने, फुले, ऋतू यांची बहरदार वर्णन त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य ठरले। व्यंकटेश माडगूळकर यांचे नाव मुख्यतः कथाकार म्हणून परिचित आहे। अत्यंत सकस आणि दर्जेदार असे त्यांचे कथालेखन आहे। मुख्यतः ग्रामीण वास्तव्याचे चित्रण त्यांनी केले, त्यामुळे मराठी ग्रामीण कथेच्या विकासात त्यांच्या कथेने मोलाचा हातभार लावला। त्यांचे 16 कथासंग्रह आणि 3 निवडक कथांचे संग्रह प्रसिद्ध आहेत। उंबरठा, ओझ, काळी आई, कांगारूचे चांगभल, घरदार, जांभळाचे दिवस, वाघाच्या मागावर, वारी हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह। कथेप्रमाणे कादंबरीच्या क्षेत्रातही माडगूळकरांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावली। 1955 त्यांची बनगरवाडी ही कादंबरी प्रसिद्ध झाली। बनगरवाडी या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे चित्रण त्यात आले आहे। बनगरवाडी हीच त्या कादंबरीची नायक आहे। त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासन पुरस्कार लाभले। त्यात गावाकडची गोष्ट, काळी आई ह्यासारख्या कथासंग्रह, बनगरवाडी ही कादंबरी आणि सती ही नाट्यकृती त्यांचा अंतर्भाव होता। 1983 आंबेजोगाई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव करण्यात आला। प्रवास एका लेखकाचा या नावाने व्यंकटेश माडगूळकरांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे। प्रवास एका लेखकाचा या आत्मपर लेखसंग्रहात माडगूळकर यांनी त्यांच्या लेखनाची सुरुवात, लेखक म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली ह्याचा हृदयसंगम आलेख काढला आहे। जन्म, बालपण, शिक्षण व गृहस्थाश्रम या क्रमाने लिहिलेले सांकेतिक पद्धतीचे हे आत्मचरित्र नाही, ही सुखदुःखात्मक आठवणींची साखळी आहे। लालित्यपूर्ण शैलीत आत्मनिवेदन आहे। लेखक, चित्रकार, भटकंतीत रमणारा निसर्गप्रेमी, शिकारी, शेतकरी
कुटुंब व स्थल गृहस्थ असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू प्रवास एका लेखकाचा या पुस्तकातून दृष्टीत पडतात. व्यंकटेश माडगूळकर यांच्या एका पुस्तकावरती आम्ही लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. पुस्तक गाथा या सिरीजमध्ये तुम्हाला त्यांच्या एका पुस्तकावरती लवकरच व्हिडिओ दिसेल. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आणि इतर सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लेखक आणि बरंच काहीमध्ये एका नवीन लेखकासोबत त्याच्या माहितीसहित. तोपर्यंत धन्यवाद.